बाब अशी आहे की शिक्षण समिती ही बरखास्त झाली ज्या कारणामुळे झाली, त्यांचं काय म्हणणं आहे की तिथे भ्रष्टाचार होतो. आता भ्रष्टाचार कुठल्या विभागातून होतो सांगा, म्हणजे तो भ्रष्टाचार व्हावा ह्या गोष्टीचं मी प्रोत्साहन देतो असा भाग नाही. सगळेच शिक्षण समितीवरचे सदस्य सगळेच भ्रष्ट विचाराचे आचाराचे असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी पत्र देणार आहे आणि मी आग्रह धरणार आहे की शिक्षण समिती त्या ठिकाणी स्थापन करा. शेवटी प्रशासकीय अधिकारी काम करतो, पण प्रशासकीय अधिकाऱ्याला या शहराच्या लोकांच्या वेदना भावना संवेदना सगळ्या समजत नसतात, ते काम करतात नाही काम करत असं माझं म्हणणं आहे. परंतु या ठिकाणी इथले लोकप्रतिनिधी जर त्या ठिकाणी जर गेले, या इथले नागरिक जर तिथे गेले, तर निश्चितपणे त्याच्यातून सुधारणा होईल आणि भविष्यकाळामध्ये इमारती शैक्षणिक दर्जा एकूण शिक्षक वर्गाचं येणं जाणं खाणं पिणं राहणं याच्यावरसुद्धा बंधनं येतील. म्हणजे त्याने शिक्षकांना त्रास देण्याकरता जावं असं माझं, परत शिक्षकांच्या अडीअडचणीसुद्धा दूर करण्याकरचं काम ते लोक करतील. आणि शिक्षण समिती असली पाहिजे, नपेक्षा मग परिवहन समिती कशाला पाहिजे, मग महासभा कशाला पाहिजे, मग मंत्रालय म्हणजे मग मंत्रिमंडळच कशाला पाहिजे, मग आमदारच कशाला पाहिजे. म्हणजे काय भ्रष्टाचार म्हणजे कुठं प्रत्येक खात्यात होतो, म्हणजे भ्रष्टाचार होतो या सदराखाली तुम्ही जर एखाद्या म्हणजे समित्या किंवा एखादे डिपार्टमेंट बंद करणार असाल ते बरोबर नाही. आणि माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस हे समाजाशी कनेक्टेड विचारात सभेचे असल्या कारणानं त्यांच्याकडून ते मी शिक्षण मंडळ शिक्षण समिती शिक्षण मंडळ हे सुरू करण्याकरता सूचना करेन आणि ते करून घेईन हा माझा विश्वास आहे. डीपी प्लॅनच्या बाबतीत तुम्ही बोलता हे बघा, प्रश्न असे की 14 गावच्या सगळ्या लोकांचं प्रेम माझ्यावर जास्त आहे. 14 गावचा विकास व्हावा ही माझी इच्छा आहे. त्या अनुषंगाने मी सूचना केली की त्या आपल्या पार्शिक जो डोंगर आहे तिथे बोगदा करा आणि 14 गावाला कनेक्टिव्हिटी करा पहिले. कारण इथे पनवेल महानगरपालिका, इथे ठाणे महापालिका, ह्या दोन गोष्टी असताना ही जर मॅटर जर कोर्टात गेली तर कोर्ट सांगेल की तुम्ही का आग्रह करता तुम्ही नवी मुंबईचा, तुम्ही एकतर पनवेलला जॉईन व्हा किंवा तुम्ही ठाण्याला जॉईन व्हा. पण जर तो टनेल झाला तर माननीय एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री पण आहेत, मुख्यमंत्री, त्यांना मी सांगणार की हा ते इथून बोगद्याचं प्रस्ताव तुम्ही तयार करा. आणि आजच्या नवीन टेक्निकल पद्धतीने बोगदा साधारणपणे 2 महिन्यामध्ये तो बोगदा आरपार होऊन जाईल कुठला. आणि आडोली भूतालेतून त्या ठिकाणी दहिसर त्या ठिकाणी म्हणजे कनेक्टिव्हिटी येईल. एक नवी मुंबईच्या कडे हा जर दिला तर तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर करण्याकरता 500 कोटी रुपयाची त्या ठिकाणी मागणी केलेली आणि ती गरज आहे अशी म्हटली, ते 500 कोटी द्या महापालिकेने ते घ्यावं असं माझं म्हणणं आहे. परंतु